सरकार फिरतंय दारी. जर आम्हाला ही माहिती मिळू शकते तर मुख्यमंत्र्याला नाही मिळू शकत. आणि मुख्यमंत्र्याला मिळत असेल तर मुख्यमंत्री नुसता दारोदारी वणवण फिरण्यापेक्षा या लोकांना रोजगार हमी योजना देऊन, कारण आता शेतीची कामं नाही आहेत, दुसरा मार्ग काय? मग काय शेतकऱ्यांनी फक्त आत्महत्या करायच्या? आणि तरी देखील तुम्ही तुमचे फोन करता, माझ्याकडे काही फोन येत आहेत, संवाद येत आहेत, शेतकऱ्यांना फोन जात आहेत. तुमच्यापैकी पण काही जणांना आले असतील की मला सांगा तुम्हाला अमुक अमुक काय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ झाला की नाही. मग तो तो झाला झाला झाला. तुम्हाला झाला की नाही? नाही झाला. प्रधानमंत्री सन्मान योजना झाला की नाही? बरं, तुमच्या घरामध्ये विचारा, कारण तुम्हाला पण माहिती आहे, विचारायची काही गरज नाही. प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला योजना आणली गॅस सिलेंडरची, किती जणांना लाभ झाला? प्रधानमंत्री आवास योजना, किती जणांना घरं मिळाली? काहीच नाहीये. मग हे फोन येत आहेत आणि फोनवरनं विचारलं जातं की तुम्हाला माहिती आहे का मोदी सरकारच्या योजना? मग तो एक साधा कोणतरी शेतकरी असतो, तो बोलतो हो माहिती आहे. मग तुम्हाला या योजनेचा फायदा झाला का? हा झाला. मग तुम्हाला आनंद होईल की आणखीन तुमच्यासाठी आम्ही काय केलंय? मग तो शेतकरी त्यांना सांगतो की मग ताई असेल किंवा दादा असेल कोण फोन करणार, कारण ही सगळी भाडोत्री माणसं, पैसे बक्कळ आहेत, पैसे खूप आहेत, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तिकडे भाड्याने चालतात. मग ते फोनवरनं विचारतात की तुम्हाला घर मिळालं का प्रधानमंत्री आवास योजनेत? हा मिळालं. मग तुम्ही परत मोदी सरकारला मत देणार का? तर त्या एका शेतकऱ्याने सांगितलं, या विदर्भातलाच आहे, बुलढाणा किंवा अकोल्यातला असेल, की यापूर्वी आम्ही भाजपला मत दिलेलं आहे, पण आता एक वेळ आम्ही मुलाबाळांचं आत्महत्या करू पण पुन्हा भारतीय जनता पक्षाला मत देणार नाही. का? तर सोयाबीनचे भाव काय आहेत? पूर्वी काय होते, आत्ता काय आहेत? कापसाचे भाव काय आहेत? पूर्वी काय होते, आत्ता काय आहेत? बरं, एक कायदा त्यांनी केलाय, हमी भाव तुम्हाला किती पाहिजे होता तुम्ही काही बोला, पण आम्ही जो काय बोलू तोच हमी भाव. बरं ठीक आहे, तो तरी द्या, पण हमी भावापेक्षा कमी दरात जर का कापूस कोणी खरेदी केली तर तो गुन्हेगार असेल. म्हणजे व्यापारी हा कापूस खरीदतायत, खरेदी करतायत, त्याने एक कल्पना काय केली की शेतकऱ्याकडनं एक हमी पत्र लिहून घ्यायचं की हमी भावापेक्षा कमी दरात तुला मला कापूस विकायला काही माझी हरकत नाही, ना हरकत प्रमाणपत्र. आता पोलिसांनी सांगा तुम्ही त्याच्यावर गुन्हा काय दाखल करणार? करू शकतात, पण सरकारला काहीच कळत नाहीये. सरकार म्हणजे मोदीजी, त्यांनी जे काही भाषण केलं लोकसभेमध्ये, देशाच्या पंतप्रधानांनी देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करायला पाहिजे होतं, त्यांनी भाजपचा नेता म्हणून भाषण केलेलं आहे. भाजपचा नेता आप की बार, चार सो पार. अरे मग का घाबरला तेवढे? का तुम्ही आमच्या सगळ्या आमदार खासदार साध्या शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल करतायत? ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, हे काय तुमचे घरगडी आहेत? आणि त्या घरगड्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही आता त्यांचे घरगडी असाल, उद्या आमचं सरकार येते, आमचं सरकार येणार, तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही जर का राजकारणात लुडबुड कराल तर जेव्हा राजकारण आमच्या ताब्यात येईल तेव्हा तुमचं काय करायचं हे आम्ही आज ठरवून ठेवलेलं आहे. पण जर मी गोरगरिबांचा आवाज उठवला, आणि मला इथे सुद्धा शेतकऱ्यांना विचारलं किती शेतकरी आलेत, आलेत ना? तुम्ही जरा तुम्ही बातम्या बघता का जरा टीव्हीवरती काय चाललंय, वृत्तपत्रात काय येते, उत्तरातले शेतकरी कसे रस्त्यावरती उतरलेत? आत्महत्या त्यावरचा उपाय नाहीये. आत्महत्या केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घराची काय वाट लागले बघून या तुम्ही. जे सांगतात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला घर दिलं, तुम्हाला छप्पर दिलं, अरे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घराचं छप्पर उडालेलं आहे, कुटुंबाचं छप्पर उडालेलं आहे, काय चाटायचं तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर? दिलं घर, पण घरातला करता करविता शेतकरी त्याने आत्महत्या केली, काय करायचे घर? पण तुम्ही असहाय्य होऊन जर का राहणार असाल आणि आत्महत्या करणार असाल तर तुम्हाला असंच चिडून टाकलं म्हणून समजा या सरकारने. जिद्द पाहिजे, जसं उत्तरातले शेतकरी उतरले आहेत, त्यांच्यासमोर आता रणगाड्या आणि रॉकेट लॉन्चर आणून ठेवायचे बाकी राहिलेले आहेत, बाकी मोठमोठ्या त्या बॅरिकेड्स उभारलेले आहेत, खिळे ठोकले आहेत, तारेवरचं तारेचं कुंपण जे आपल्या सीमेवरती असतं ते ठेवलेलं आहे, बरं त्या ड्रोनवरनं अश्रुधुराचे गोळे त्यांच्यावरती मारतायत. आज सुद्धा आता संजय राऊत जे बोलले की सकाळी बातमी आली की ते एक जण एक का दोघं जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. एक दीड वर्षापूर्वी साधारणतः 6-7 महिने हे शेतकरी तिकडे ठाण मांडून बसले होते. ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी असेल, ऊन असेल, पाऊस असेल, हटायला तयार नाहीत.
याला म्हणतात जिद्द. आणि त्या जिद्दीसमोर मोदी होते, मोदी आहेत, तरी सुद्धा त्यांना सुद्धा झुकावं लागलं होतं हे त्यांनी गेल्या वेळेला दाखवलं होतं. हे माझ्या महाराष्ट्रातली जिद्द गेली कुठे? हा बुलढाणा आपण म्हणतो की सिंदखेड राजा म्हणजे माझ्या जिजाऊचं जन्मस्थान. अरे जिजाऊने एवढं मोठं दैवत आपल्याला दिलं, त्या दैवताने जे आपल्याला दिलं ते आपण विसरलो. अन्यायाविरुद्ध लढण्याची जी जिद्द आणि जी हिंमत लागते ती संपूर्ण जगाला दाखवणारं दैवत, त्या दैवताचं मातृस्थान या जिल्ह्यात आहे. आणि त्या जिल्ह्यातल्या शेतकरी जर हतबलतेने नुसताच जर का आत्महत्येकडे वळत असेल आणि पुन्हा जर का गद्दार आपल्यासमोर येऊन उभा राहून टिमकी वाजवणार असेल तर मला असं वाटतं की आपल्याला बुलढाणा कराना तरी जिजाऊचं नाव घेण्याची आपली योग्यता नाही आहे. अजिबात नाही. जिजाऊला सुद्धा समाधान वाटलं पाहिजे. अरे मी जे काही तेजाला जन्म दिला त्या तेजाने संपूर्ण देश नाही जग उजळून टाकलं, त्या तेजाचा प्रकाश जर जिथे मी जन्मले त्या बुलढाण्यातच पडणार नसेल तर मग उपयोग काय माझ्या आयुष्याचा? कशाला बोलायचं जय जिजाऊ? मी तुम्हाला जो एक प्रश्न विचारतोय जे माझ्यावरती आरोप करतात, का मी गेलो काँग्रेस सोबत, का मी गेलो राष्ट्रवादी सोबत? कारण त्याला भाजपने केलेला वचन भंग हे कारण आहे. भाजपने जो एक मला शब्द दिला होता, हो मी उघड सांगतो, अमित शहाने येऊन शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये जो मला शब्द दिला होता की 2.5-2.5 वर्ष माझ्यासाठी नव्हती, मी शिवसेनेसाठी मागत होतो, शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे. आणि त्यांनी सांगितले चालेल. मग देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, कारण त्यानं खोलीच्या बाहेर त्यांनी बसवलं होतं, सगळं ठरलं त्यानं सांगितलं. मला म्हणाले उद्धवजी आता आपण प्रेस कॉन्फरन्सला जाऊया. म्हटलं चला जाऊया, पण जरा अजूनही लोकसभेला 2-3 महिने आहेत. पण तेव्हा साधारण या सुमार असं झालं होतं आणि त्याच्यानंतर 4-6 महिन्यांनी विधानसभा आहेत. पण जर आत्ता मी बोललो आणि आपण बोललो की 2.5-2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे आणि आमच्याकडे राहील तर म्हणे माझ्याच पक्षातली लोकं आमच्या अंगावरती येतील. म्हटलं मग काय करायचं? नाही तुम्ही काळजी करू नका, आपलं ठरलं आहे, मी बघा कसा बरोबर करतो. मग हरकत नाही. ती प्रेस कॉन्फरन्स त्याचं सुद्धा क्लिप माझ्याकडे आहे. पद आणि जबाबदाऱ्यांचा समान वाटप आम्ही करू. पद मुख्यमंत्री पद आहे की नाही? मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही? मग ह्याचं जर समान वाटप, ह्याचा अर्थ मी जे बोललो होतो तेच मानलं होतं. पण शब्द तुम्ही मोडलात मग मी लोकांना काय तोंड दाखवलं असतं? तुमच्यासमोर काय म्हणून मी आलो असतो? आणि तो जो मला राग आला की बाकी एक तर काय आपण कोणाचं काही देणं लागत नाही, कोणाचंही कोणतेही पाप मी कोणाला फसवलंय, कोणाला लुबाडलंय, कोणाचं काय केलंय आयुष्यात कधी केलं नाही. आणि त्याचबरोबरीने आयुष्यात कधी मी खोटं बोललेलं नाही आणि आयुष्यात कधी मी खोटं बोलणार नाही.